नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या दडगाव तालुक्यात आतापर्यंत आठशे कोरोना बाधित झाले असून यात बावीस जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आठशे चाळीस व्यक्तींनी यशस्वी उपचार घेऊन संसर्गमुक्त झाले तर तालुक्यात सध्या एकही बाधित रुग्ण नसून दडगाव तालुका कोरोनामुक्त झाल्यानं सर्वत्र समाधान व्यक्त केलं जात आहे नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या धडगाव तालुक्यात आत्तापर्यंत आठशे बासष्ट व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती यातून बावीस व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आठशे चाळीस जण पूर्णपणे बरे झाले आहेत तालुक्यात सध्या एकही ॲक्टिव रुग्ण नसून तालुका पूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढता प्रादुर्भाव पाहता तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे व आरोग्याधिकारी डॉक्टर दिनेश वळवी यांच्या माध्यमातून सर्वप्रथम धडगाव बाजारपेठेत जनता कर्फ्यू लावण्यात आला जनता कर्फ्यूच्या दरम्यान शहरात व गावांमध्ये वेळोवेळी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली याचबरोबर तालुक्यातील तेरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या तेरा टीम व दोन मोबाईल व्हॅन अशा पंधरा टीमद्वारे आरटीपीसीआर व रॅपिड भर देण्यात आला यात सर्वप्रथम व्यापाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात आले त्यानंतर बाजारपेठा सुरू करण्यात आल्या दरम्यान ज्या व्यापाऱ्यांनी चाचणी केली नव्हती त्यांना दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आलेली नव्हती बाधित रुग्णांच्या उपचारासाठी धडगाव व मांडवी येथे कोविड केअर सेंटरची निर्मिती करून योग्य उपचार देण्यात आले ग्रामपंचायत स्तरावर दहा अलगीकरण कक्ष तसेच वसतिगृहांमध्ये अलगीकरण कक्षाची निर्मिती करून प्राथमिक उपचारानंतर रुग्णांना घरी न पाठवता अलगीकरण कक्षात ठेवण्याची सोय करण्यात आली होती त्यामुळे प्रादुर्भाव कमी झाला एकूणच सातपुड्यातील धडगाव तालुक्यात अत्यंत तोकडे आरोग्यव्यवस्था असताना देखील तालुका प्रशासन व आरोग्य विभागानं केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणीतून धडगाव तालुका आज कोरोनामुक्त झाला आहे एमडीटीव्ही साठी निलेश चौधरी जिल्हा प्रतिनिधी एमडीटीव्ही न्यूज लाईब करायकन ला क्लिक करा शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका